नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे खाऊ कॉर्नरला। आज आपण बघणार आहे व्हेज सूप। घरात काय भाज्या असतील त्या भाज्यापासूनच करणार आहे आपण। एक कांदा घेतलेला, एक टोमॅटो घेतलेला आहे, एक चार पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेले आहेत, आलं थोडंसं घेतलेलं आहे, कोबी घेतलेला इथे थोडासा। दुसऱ्या कुठल्या भाज्या असतील तर तुम्ही वापरू शकता। एक चमचाभर कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे, मिरी पावडर घ्यायची आहे आणि सॉस घ्यायचे सगळे, टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि व्हिनेगर। आता तेल किंवा बटर, बटर घालून केल्यावर छान होते। इथं बटर आणि तेल थोडंसं घालून ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घातलं होतं, परतून घेतलं चांगलं। परतून घेतल्यानंतर कांदा घातलेला आहे, एक कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे, एक टोमॅटो घातलेला आहे, टोमॅटो घालून झाल्यानंतर परतून घेतलेलं आहे चांगलं। आता त्याच्यामध्ये कोबी पण घातलेलं आहे। तुमच्याकडं दुसऱ्या कुठल्या भाज्या असतील त्या घालू शकता तुम्ही। आम्ही ह्याच्यामध्ये स्वीट कॉर्न पण घातले होते। तर हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता स्वीट कॉर्नचे घातलेले आहेत सगळे एक मुठभर। आता सॉसेस घालूया आपण त्याच्यामध्ये। सोया सॉस घातलेला आहे, आपल्या चवीनुसार तुम्ही घालू शकताय कमी जास्त करून। टोमॅटो सॉस घातलेला आहे, व्हिनेगर घातलेलं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं। आता मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे, मीठ जरा कमी घालायचं कारण सॉसेसमध्ये असते मीठ थोडं। व्हेज क्यूब घातलेले आहे अर्धी, गरम मसाला थोडा घातलेला आहे अर्धा चमचा आणि पाणी घातलेलं आहे। सूप म्हणजे पातळच परा लागते म्हणून जास्त पाणी घातलेलं आहे आणि चांगली उकळी येऊन द्यायची ह्याला, चांगली अशी उकळी आलेली आहे। इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। ही स्लरी आपल्याला या सूपमध्ये घालायचं आहे, त्यामुळे जरासं जाडसरपणा येतो आहे सूपला आणि टेस्ट पण छान येते। तर हे घातलेलं आहे, सगळं मिक्स केलेलं आहे। आणि व्हेज क्यूब तुम्हाला कुठली पाहिजे ती तुम्ही वापरू शकता। मिरी पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि जराशी टेस्ट बॅलन्स करायला साखर घातलेली आहे आणि चांगलं उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे। सूप सर्विंग बाउलमध्ये काढलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि गरमागरम सूप रेडी आहे। करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।